दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कुणी काय म्हणलं आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. महाविकास आघाडीचं सरकार, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व्यवस्थित काम करत आहे. आणि कुणीही काही म्हटलं तर मी पुन्हा महाराष्ट्राला सांगेन, उद्धवजी ठाकरे, शरदराव पवार आणि सोनिया गांधी यांचं पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या सरकारला काहीही कुठलाही धोका नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरातल्या नागरिकांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही. मी अक्षरशः त्या सगळ्या परिसराचा विकास माझ्या सहकाऱ्यांना घेऊन इतका चांगल्या पद्धतीने केला. 20 वर्ष लोक मला तिथं पाठबळ देत होती, परंतु नरेंद्र मोदी साहेबांची लाट देशपातळीवर आली काय, आमच्यातले काही लोक तिकडे गेले काय, आणि आता 5 वर्ष पण नाही झाली, 2.5-3 वर्षात काय अवस्था आहे तिथं, कशा पद्धतीनं भ्रष्टाचार चाललेला आहे. तिथं राष्ट्रीयकृत बँकांमधले पैसे काढून खाजगी बँकांमध्ये पैसे ठेवायचं काही कारण नव्हतं. जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा असा ठेवून उद्या त्याला जर एखादी बँक खाजगी अडचणीत आली तर पैसे कोण भरून देणार आहे. आत्ताचे जे कोणी तिथं महानगरपालिका चालवतात त्यांची जबाबदारी आहे. आणि तिथं कुणाचंही कुणावर वचक राहिलेला नाही. पाठीमागच्या काळामध्ये सातत्याने माझं तिथं लक्ष असायचं, जर कुठलंही काही वेगळं कानावर आलं तर ताबडतोब मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकायचो, कुणी चुकत असेल तर त्याला कडक समज देऊ शकायचो. परंतु जनतेने काय बघितलं आणि त्यांना तिथं सत्तेवर बसवलेलं आहे. वास्तविक अनधिकृत बांधकामाचा विषय त्यांनी संपवला नाही, शास्ती कराचा विषय त्यांनी संपवला नाही, तिथं रेड झोनचा प्रश्न तिथं सुटला गेलेला नाही. अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला ते अपयशी ठरले. केंद्रात दुसऱ्यांदा त्यांचं सरकार येऊन देखील तुम्ही बघितलं, अर्थसंकल्प सादर करत असताना मी पूर्ण राज्याचा विचार केला. पाठीमागच्या काळामध्ये 5 वर्ष भाजपचं सरकार असताना नेहमी इकडं दुर्लक्ष केलं जायचं, तसं मी केलं नाही. मी सगळ्या शेतकऱ्यांचा विचार आमच्या सरकारने केला, महिलांचा विचार केला, बेरोजगारांचा विचार केला, कामगारांचा त्या ठिकाणी विचार केला, तरुणांना जवळपास 21 ते 28 वयोगटातल्या मुलांच्या करता त्यांना ॲप्रेंटिसशिप मिळावी म्हणून साधारण 6,000 कोटी रुपये आम्ही त्याच्यामध्ये खर्च करतो आहे. आणि मोठ्या प्रमाणात 5 लाख युवकांना त्याचा कसा लाभ मिळेल ह्याबद्दलचा आमचं आहे. आम्ही आमच्या त्याच्यामध्ये मला आजच आमचे नाना काटे आणि संजोग वाघेरेंनी इथं सांगितलेलं आहे. आता उद्या परवा तेरवा 3-4 दिवस सुट्टी आहेत. मी मंगळवारी का बुधवारी अधिवेशन आहे, बुधवारी त्यावेळेस गेल्यानंतर नगरविकास खात्याकडनं माहिती घेईल. आणि आत्ता गाडीत बसल्यानंतर मी हर्डीकर आयुक्त आहेत त्यांनाही विचारीन की काय चाललं आहे. शेवटी मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कुणी चुकीचं वागत असलं तरी पालकमंत्री या नात्याने आपल्या जिल्ह्यातल्या असणाऱ्या संस्था त्या भले कुणाच्याही ताब्यात असू त्या नीटनिटक्या चालल्यात का नाही हे पण पाहण्याची जबाबदारी सरकारने आमच्यावर टाकलेली आहे, जनतेने सरकार निवडून दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजिबात नाराज नाही. आपण बघताय रोज माझा जर कार्यक्रम आपण बघितला तर मी कामातच माझ्या आहे, मला जरूर यायचं आहे. परंतु मी तिथं जरी आलो नसलो तरी मी हर्डीकरला बोलून बाकीच्या आज पिंपरी चिंचवडमध्ये न येता निगडीपर्यंत मेट्रोला निधी देण्याचं मी बजेटमध्ये कबूल केलं, याचा अर्थ माझं लक्ष आहे. तिथं आपल्याला पुण्यामध्ये चांगलं विमानतळ करण्याचा आमचा उद्धव ठाकरेंचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, त्या कामाच्या करता आम्ही निधी देणार आहोत. रिंग रोड पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडला 170 किलोमीटर लांबीचा रिंग रोड, 8 पदरी रिंग रोड, त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्याहीबद्दल आज सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी बजेट स्पीचमध्ये सांगितलेलं आहे. माझं लक्ष आहे, माझ्या पद्धतीने मी चाललेलो.